स्वागत मुलानो स्वप्न करू साकार ही कविता आपण बघत होतो कवी आहेत किशोर पाठक याचा एक भाग आपण पाहिला होता पुढची कविता आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी आजचा सुविचार जाणून घेऊया देश आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण देशासाठी काय करतो याचा विचार करा देश तर आपल्यासाठी सर्व काही करतो आपण तर या देशात जन्म घेतला आहे पण आपलं पण कर्तव्य आहे उत्तम नागरिक बनवण बनणं आणि देशासाठी काहीतरी करणं आणि याच्यातून देशाची प्रगती साधणं देशाला समृद्ध करणं म्हणून देश आपल्यासाठी काय करतो हा विचार न करता आपण आपणच काही आणि देश बनणार आहे आपण म्हणजेच देश आहोत आणि अनेक नागरिक जेव्हा असं विचार करून एकत्र येऊन काम करतील तेव्हाच खरी देशाची प्रगती होणार आहे असाच काही विचार आजच्या या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतोय स्वप्न करू साकार कवी आहेत किशोर पाठक यांनी लिहिलेली ही कविता आहे आणि अतिशय सुंदर असं देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न कवीने या कवितेत पाहिलेली आहे तर ही कविता बघत असताना आपल्याला या कवितेचा थोडक्यात आपण या कवितेत काय बघणार आहोत हे एकदा समजून घेऊया कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेमधून त्यांनी आपल्याला सांगितले आहे नव्या पिढीचे स्वप्न सागर करण्याची इच्छा कवीने या कवितेत व्यक्त केली आहे फुलाफुलामधून सगळीकडे चैतन्य भरून राहिले आहे धान्यरूपी मोती हे कष्टाने शेतीमधून निर्माण केले पाहिजे त्याचप्रमाणे विविध यंत्रे चालवून उद्योगधंद्यांमध्ये प्रगती केली पाहिजे आपल्या जीवनात बदल घडवला पाहिजे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शक्तीचा योग्य उपयोग करून एकजुटीने सामर्थ्याचा सा उपयोग करून प्रगती साधली पाहिजे थोडक्यात कवीने आपल्याला या सर्व गोष्टींनी प्रगती साधणार आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आता आपल्या देशातील विविध प्रकारची संपत्ती आपण जपूया त्यामध्ये वाढ करूया या देशाचे भविष्य उज्ज्वल घडवूया असा विचारही कवीने या कवितेतून केला आहे असं स्वप्न कवीने इथे पाहिलेले आहे आतापर्यंत आपण या कडव्यांचा अभ्यास केलेला होता की या कडव्यांमधनं आपल्याला कवीने सांगितले आहे की आमचा या मातीवर देशाच्या या मातीवर आमचा अधिकार आहे हक्क आहे आणि नमा आम्ही आम्ही नवीन पिढीचे नवीन युगाचे स्वप्न पूर्ण करणार आहोत श्रावणात जशी प्रसन्नता दिसते तशी प्रत्येक फुलातून आणि मुलांमध्ये प्रसन्नता दिसून येते आणि जसे नांगराचे चाक म्हणजे इथे जाणू काही कृष्णाचे सुदर्शन चक्रच आहे असे कवीला वाटत आहे आणि शेतातून मोत्यासारखे पीक येईल त्याच्यामुळे शेतातील पीक हे आमची संपत्तीच होऊन जाईल आपल्या हाताने आम्ही यंत्र चालवू कष्टाचा मंत्र बोलू म्हणजेच खूप कष्ट करू आणि यामुळे व्यवसायाला वेग येईल आणि वेग येऊन आमचा जो परिवर्तनाचा जो पुकारा आहे तो आकाशापर्यंत गगनाला भिडेल एवढी आम्ही प्रगती साधू यातून असं कवीला म्हणायचं आहे पुढचे कडवे बघूया हजारा एकी बळकट सर्वांचे हो समनगट, शक्तीची शक्तीचीही झडते नौबत घराघरातून जन्म घेत असे ते जनवा अवतार आता एकी म्हणजे इथे युनिटी एकी बळकट म्हणजे आमची ताकद आमचं बळ नंतर एकच मनगट म्हणजे पंजा व हाताच्यामधील जो भागा है, थे बांतू, ततो भाग आहे आपण जिथे घड्याळ बांधतो तर तो मनगटाचा भाग होईल शक्तीचीही झडते नौबत म्हणजे विजयोत्सव साजरा करताना जो नगारा वगैरे मंगलवाद्य वाजवली जातात त्याला नौबत म्हणतो घराघरातून जन्म घेत असे तेज तेज म्हणजे प्रकाश अवतार म्हणजे विशिष्ट उद्देशाने देवाने घेतलेला जन्म या प्रकारे हे शब्दान्स, या शब्दांचा अर्थ आपण पाहिला आहे आता अर्थ बघूया आम्ही एक नसून हजारो आहोत आमची एकी मजबूत आहे आमची ताकद काळाला टक्कर देणारी आहे प्रत्येक घरातून नवीन प्रकाश जन्माला येत आहे किंवा काहीतरी नवीन घडत आहे असं कवी आपल्याला या कडव्याद्वारे सांगत आहे की आम्ही एक नसून आम्ही जरी अनेक असलो तरी आमची ताकद आमची एकी ही मजबूत आहे आणि या काळाला टक्कर देणारी आहे कारण आम्ही सगळे एक होऊ तर आमच्यासमोर कुठलंही आव्हान आलं तर ते आम्ही समर्थपणे पेलू शकू आणि असा प्रकाश घरात घरात जन्माला येत आहे म्हणजे सर्वांनाही जाणीव होत आहे आणि काहीतरी नवीन घडू पाहत आहे पुढचं कडवं बघूया या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्तशुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार विभव म्हणजे वैभव समृद्धी संपदा म्हणजे संपत्ती लाखदा वाढवू म्हणजे आम्ही त्याच्यात वाढ करू लाखदा म्हणजे लाख, लाख वेळा हस्त शुभंकर हस्त म्हणजे हात शुभंकर म्हणजे आशीर्वाद देणारा असा हात आणि उज्ज्वल म्हणजे संपन्न आणि जय जयकार म्हणजे आम्ही त्याचा जयघोष करू या अर्थाने आता आपण याचा अर्थ बघूया या जगाचे वैभव संपत्ती आम्ही सांभाळू आम्ही ही संपदा संपत्तीमध्ये वाढ करू अनेकदा वाढवू आमचे वैभव वाढण्यासाठी एखादा कल्याणकारी आशीर्वादाचा हात आम्हाला हवा आहे या देशाचे भवितव्य प्रकाशित करू व सर्वत्र सगळीकडे त्याचा जयघोष करू असं कवी आपल्याला सांगत आहेत ही याची पण चाल तुम्हाला तशीच ठेवायची आहे जी पहिल्या दोन कडव्यांना आपण लावली होती हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एक समन गट, समनगट शक्तीचीही झडते नवबत शक्तीचीही झडते घरा न जन्म घेतसे ते जनवावतार या देशाचे या देशाच्या मातीवरती अनुसारे अधिकार या विश्वाची विभव संपदा जपू लाखदा हस्त हस्तशुभंकर हवा एकदा हस्तशुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार करूया जय जयकार या, या, या देशाच्या मातीवरती अनुसारे अधिकार कविता तुम्हाला चालीत म्हटल्याने पाठ होणार आहे आणि कवितेचं पाठांतर फार आवश्यक आहे म्हणून तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी चाल लावा आपण कविता पाठ करा आता या कवितेमध्ये जे आपण शब्द पाहिले होते त्यांचा अर्थ इथे मी दिलेला आहे मनगट पंजाववा हात यांच्यामधील भाग इथे कर्तृत्वाचे प्रतीक एकजुटीचे प्रतीक त्याला म्हटलं आहे कवीनी नौबत विजयोत्सव साजरा करताना नगारा वगैरे मंगलवाद्य जी वाजवली जातात त्याला नौबत म्हटलं आहे अवतार विशिष्ट उद्देशाने देवाने घेतलेला जन्म आता वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ लक्षात घ्या स्वप्न साकार करणे भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे ललकार घुमावणे जय जयकार करणे नौबत झडणे युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांना जोश येण्यासाठी वाद्य वाजवणे कवितेचा जो खालचा स्वाध्याय आहे किंवा कृती आहे ही आपण पुढच्या तासिकेला बघूया मी तुम्हाला प्रश्न उत्तर लिहून देईन तुम्ही ती वहीत तु उतरवा पण तत्पूर्वी कवितेचं लेखन करा आणि श आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ लिहून घ्या की कविता समजायला आणि उत्तरं लिहायला ते शब्द तुमच्या परिचयाचे होतील आता प्रश्नोत्तरे आपण पुढील पाठात बघणार आहोत पुढील भागात बघणार आहोत आणि तत्पूर्वी कविता तुम्हाला लिहायची आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि इथे आपण कवितेला थांबवूया आणि ही कविता झाल्यानंतर आपला शेवटचा पाठ इथे राहतो आहे उत्पत्ती कोश तर या पाठासाठी आपण तयार होऊया तत्पूर्वी पुढच्या तासिकेला प्रश्नोत्तर आपण कवितेचे लिहून घेऊया धन्यवाद